मराठी पाट्यांवरून मनसेनं गेल्या काही वर्षात नरमाईचं धोरण स्वीकारल्यानंतर आता याच मुद्द्यावरून शिवसेना आक्रमक झाली आहे. पुढच्या वर्षी होणारी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचं जाहीर करणाऱ्या शिवसेनेनं पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा हाती घेतलाय. शिवसेनेनं दुकानावरच्या पाट्या मराठीत करण्यासाठी 30 जूनपर्यंतची मुदत दिली आहे. जे दुकानदार दिलेल्या मुदतीत दुकानांच्या पाट्या मराठीत करणार नाहीत त्या पाट्यांना काळं फासा असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले. मराठी पाट्यांचा मूळ मुद्दा हा शिवसेनेचा आहे, पण मध्यंतरी मनसेनं हा मुद्दा हायजॅक करून शिवसेनेची कोंडी केली होती. 2008 दरम्यान राज ठाकरेंनी मराठीचा मुद्दा उचलला, त्यावेळी रेल्वे भरतीत मराठी तरुणांना प्राधान्य मिळाले पाहिजे यासह मराठी पाट्यांचा विषय मनसेनं लावून धरला होता. मनसेच्या आक्रमक इशाऱ्यानंतर मुंबईत अनेक दुकानांवर मराठी पाट्या दिसू लागल्या होत्या. त्यावेळी शिवसेनेला आपल्या मूळ भूमिकेचा विसर पडल्याची जोरदार टीका करण्यात आली होती.